सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यात वरदान ठरलेल्या डाळिंब पिकांवर आता निसर्गाच्या संकटाबरोबर चोरट्यांचं संकट ओढावलंय. चोरट्यांनी डाळिंबाच्या बागेतून लाखो रुपयांची डाळिंब लंपास केली आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हिंगोलीत पिकांचे परस्पर सर्वे करून शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तब्बल 14 महिन्यांनंतर कळमनुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. अमरावती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. घेता विकत की वाटू फुकट अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. शासनानं आयात निर्यात शुल्कावर तोडगा काढावा अशी मागणीही करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील मालेगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बंद पुकारला. सोयाबीनला दरवाढीसह पीक विम्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला. याला व्यापारी वर्गानेही पाठिंबा दिलाय. यापुढे कृषी मंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीनं दिलाय. कोकणात परतीच्या पावसामुळे भात शेतीचं नुकसान होत असताना आज गव्याकडून शेतीचं नुकसान होत आहे. त्यामुळे ऐन भात कापणीच्या काळात तळ कोकणातील बळीराजा संकटात सापडलाय. शासकीय नुकसान भरपाई तुटपुंजी असल्यानं शेतकरी हवालदिल झाले. लातूरच्या निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं. सोयाबीनला भाव नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळत नाही, यावरील आंदोलनांची सरकार दखल घेत नाही, म्हणून सत्यनारायणाची पूजा घालत सरकारला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना आंदोलकांनी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे